चला सामना सुरू करायचा प्लीज. चेंडू दिले गेलेत. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संतोष मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय सरोदे आणि गोलंदाजीच्या बोलावरती मात्र दोन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित राजू यांच्या हातामध्ये चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. यस आदित्य प्रिया स्पोर्ट्स कळंबोली शेवटची पुकार आहे. जर वेळे अभावी सामना दोन षटकांचा देखील खेळवला जाऊ शकतो. जर इथून पुढे उशीर झाला तर मात्र सामना दोन षटकांचा खेळवला जाईल. तर सामन्याने होते सुरुवात. या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर संतोष मध्ये स्ट्रायकिंग एंडला हा खेळाडू आणि यावेळेला मात्र जोरकस फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र जातोय गोळीच्या वेगानं वन बाउन्स. यस इट्स अ सिक्स. पंचांचा सहा धावांचा इशारा येतोय. षटकार लगावलाय. धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत आणि धावा डिफेंड करत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेला षटकार येतो त्यावेळेला तो मानसिक दडपण नक्कीच गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतं. राजू नळे वेग आहे चांगला परंतु वेगाबरोबर दिशा देखील तुम्हाला राखावी लागेल. यावेळेस आणखीन एक जोरकस फटका स्लॉट मध्ये चेंडू सापडलाय आणि त्या चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय. सहा धावांसाठी षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय आणि जणू हे दोनही फलंदाज पॅव्हिलियन मधून सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत की काय. पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचं. यावेळेस आणखीन एक जोरकस फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु चेंडू अबाक्याच्या बाहेर आणि बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. लगातार तीन चेंडू आणि तीन बिगिट्स. आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचा संघनायक आपण इमिजिएटली रिपोर्ट करा. यावेळेला बॅक ऑफ द हँड थोडस विवडेन की परिवर्तन केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिले तीन चेंडू जर आपण पाहिले तर संतोष मजनेसाठी मेजवानी जणू होती परंतु तीनही कलात्मक फटके तीनही गुणवत्तापूर्ण फटके या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यावेळेला ऑन द नीज आला होता प्री मेडिटेड.